गुड आफ्टरनून टू ऑल. आज आपण नाशिक ग्रामीणचा पेपर डिस्कस करणार आहे. त्याच्यामध्ये गणिताचे कसे कसे क्वेश्चन आले होते आणि कसं कसं टॅकल करायला पाहिजे होतं ह्या गोष्टी डिस्कस करूयात. बघूयात क्वेश्चनला. ठीक आहे, बुद्धिमत्ताचा पार्ट जो आहे तो सुमित सर डिस्कस करतील. चला मग, क्वेश्चन जे आहेत ह्या पेपरमध्ये ही PDF ऑलरेडी प्रोव्हाइड केली तुम्हाला टेलिग्रामवरती. मी जो सेट वापरतोय तो डी सेट वापरतोय. ह्या सेटमध्ये जे काही मॅथ्सचे क्वेश्चन आहेत ते आय थिंक 72 नंबरपासून आहेत. चला, हा 72 नाही, 76. एक मुलगा घरापासून उत्तरेकडे, 76 नाही, 77 पासून आहे. ठीक आहे, 77 नंबरचा क्वेश्चन. कोणत्या टॉपिकचा क्वेश्चन आहे? एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 72 गुण मिळाले. फेर तपासणीनंतर असे आढळले की एका विषयात 94 गुण देण्याऐवजी चुकून 64 गुण देण्यात आले, तर फेर तपासणीनंतर तिच्या नवीन गुणांची सरासरी किती? आता नीट लक्ष द्या, सरासरी टॉपिकचा क्वेश्चन आहे. तुम्ही जर यूट्यूबवरती सरासरी जरी टाकलं तरी तुम्हाला 4 ते 5 व्हिडिओ भेटतील. त्याच्यामध्ये आपण 2-2 आणि 3-3 सब्जेक्टमध्ये जर चुकीचे गुण आढळले तर कसं करायचं ते पण सांगितलंय. मग ह्या क्वेश्चनला कसं टॅकल करणार? 94 गुण द्यायला पाहिजे होते, 64 गुण दिले, म्हणजे राजांनो किती गुण दिले रे? 30 गुण एक्स्ट्रा मिळायला पाहिजे. आता सरासरीचा नियम आहे, जो भी कटेगा सब में बटेगा. मग हे 30 मार्क सगळ्यांमध्ये वाटल्या जाणार किती विषयात? 5 विषयात. म्हणजे 5 एक 5 5 37 म्हणजे प्रत्येकाला किती किती वाढ भेटणार? 6-6 मार्कांची वाढ प्रत्येक सब्जेक्टला. पहिले 72 होते, आणखीन 6-6 वाढले. 72 आणि 6 किती? 78. आलं सरासरीचा एक क्वेश्चन. टॉपिकचे नाव पण सांगत जातो म्हणजे तुम्हाला लक्षात येईल गोष्टी. आता दुसरा क्वेश्चन बघा, एकूण संख्यांची बेरीज किती? 40 ते 70 पर्यंतच्या क्रमशः विषम संख्यांची सरासरी विचारलेली असेल किंवा बेरीज विचारलेली असेल, तर याचा सरासरीचा फॉर्म्युला काय म्हणतो? क्रमाने संख्या आल्यावर पहिली संख्या प्लस शेवट संख्या भागिले 2. आणि बेरजेचा फॉर्म्युला काय म्हणतो? पहिली संख्या प्लस शेवट संख्या भागिले 2 गुणिले काय असणार? एकूण संख्या. मी असं तुम्हाला 100 ते 999 पर्यंत 17 किंवा 13 भाग जाणार आहे असे पण क्वेश्चन बघितले आपण त्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, सरासरीच्या लेक्चरमध्ये. आता इथं पहिली संख्या कोणती असणार? विषम संख्या सांगितल्या, पहिली विषम संख्या कोणती? 41. शेवटची 70 आधी विषम संख्या कोणती असणार? 69 भागिले 2. बेरीज विचारली म्हणजे टोटल संख्या किती द्या? 30. आणि विषम संख्या किती असणार? 15. 40 आणि 30 70 आणि 40 110 भागिले 2 केलं तर 55. 55 गुणिले 15. 15 5 75 5 7 4 7 15 5 75 75 7 किती होणार? 82. म्हणजे त्यांची बेरीज किती असणार? 825 असणार. 825 आलं. आता बघा, हे समीकरण आहे x² + 4x + 4 = 36. तर एक्सची किंमत खालीलपैकी कोणती असू शकते? एक्सच्या 2 किमती असणार. हे 36 इकडं प्लस आहे, इकडं आलं काय होणार? मायनस. 4 - 36 म्हणजे -32. या 32 असे भाग पाडा, इथे येऊ आपण, 32 असे भाग पाडा की त्यांची जो गुणाकार बेरीज होता की असेल ती 4 आली पाहिजे. 8 चौक किती होतं रे? 32. म्हणजे संख्या पाहिजे 8 आणि 4. तर 8 तर ऑप्शनमध्ये नाही, ऑप्शनमध्ये किती दिसतंय? 4. म्हणजे एक्सची किंमत किती असू शकते? तर 4 असू शकते. आलं लक्षात? चला पुढच्या क्वेश्चनवरती चला. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? 80 नंबरचा क्वेश्चन. काय सांगितलंय बघा, एक वस्तू 400 रुपयाला विकल्यास 20% तोटा होतो. 20% तोटा, 100 मधून 20 गेले तर 80% बरोबर किती? 400 रुपये. मग मला सांगा, जर वस्तू 10% नफ्याने विकायची, 100 वरती 10 म्हणजे 110, एका स्ट्रोक मध्ये उत्तर येईल. इकडे काय असणार? एक्स. टक्केच्या खाली टक्के, रक्कमच्या खाली रक्कम. मग 400 गुणिले किती येणार? हे 400 गुणिले 110 / 80. हे 0 0 कटलं, 8 1 8 8 45 11 5 किती? 55. आणि हा 0 म्हणजे किती किंमत असणार आहे? 550. ऑप्शन नंबर किती? 1. पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? आता सेम क्वेश्चन औरंगाबादच्या पेपरला पण आलाय, त्याच्यामध्ये मोठा अपूर्णांक विचारलाय. तर बघा, 304 1112 809 203 दोघांमध्ये फरक कितीचा आहे? 1. इथं पण 1, इथं पण 1, इथं पण 1, सगळीकडे 1 1 चा फरक आहे. मग ज्याचा अंश लहान ती संख्या लहान,
3, 11, 8, 2 सगळ्यात लहान कोण आहे? 2 म्हणजे उत्तर असणार 2. मोठा विचारला असता तर मोठा अपूर्णांक 11/12 कळलं हे. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती चला. 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम 12 दिवसात संपवतात. ठीक आहे, 15 मजूर रोज 8 तास काम करून एक काम, काम जे असणार ते भागाकार देणार किती दिवसात? 12 दिवसात संपवतात. तेच काम, काम सारखं आहे, काम भागाकारात तेच काम. 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसात संपवतील? ठीक आहे, आता काटाकुटी करा. 5 * 3 = 15, 5 * 4 = 20, नंतर 4 * 1 = 4, 4 * 2 = 8, नंतर 3 * 1 = 3, 3 * 3 = 9, 3 * 1 = 3, 3 * 4 = 12, 4 * 2 = 8, उत्तर येणार 8. ऑप्शन नंबर किती? बी. आता पुढचं 83 नंबरचा क्वेश्चन बघा. 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे हे वाक्य कसं आहे? बरोबर. 0 ही सर्वात लहान पूर्ण संख्या आहे हे पण वाक्य कसं आहे? खरंय. म्हणजे दोन्ही वाक्य कसे आहेत? खरे. चला पुढे चला. 290 फळांपैकी 26 फळे खराब झाली. 290 पैकी 26 फळे खराब झाली. उरलेल्या फळांपैकी 1 डझन फळांची 1 पेटी याप्रमाणे किती पेट्या तयार होतील? 290 मधून 20 गेले तर 270, 270 मधून 6 गेले, 270 मधून 6 गेले तर 264, 264 उरणार भागिले 1 डझन म्हणजे 12 फळे. 12 * 12, 12 * 2 = 24, 2 उरले 12 * 2 = 24, म्हणजे किती पेट्या तयार होतील रे? 22 पेट्या तयार होतील. 22 ऑप्शन नंबर ए. एका पिशवीत 1 रुपयाची, 5 रुपयांची आणि 10 रुपयांची 2:3:1 प्रमाणात आहेत. जर नाण्यांची एकूण रक्कम 540 रुपये असेल तर पिशवीत 10 रुपयांची किती नाणी? आता ह्या क्वेश्चनला याच्यापेक्षा आपण 10 पैसे, 5 पैसे, 3 पैसे, 5, 10 पैसे असे काहीतरी क्वेश्चन बघितलेत. ठीक आहे, 50 पैसेवालं हे तर आणखी सोपं आहे. 1 रुपया, नंतर 5 रुपये आणि 10 रुपये यांचं प्रमाण काय? 2:3:1. ठीक आहे, माझ्याजवळ 10 रुपयाचा 10 नोट आहेत, म्हणजे माझ्याजवळ 100 रुपये, 10 * 10 केलं तुम्ही. तसं इथं करणार 2 * 1 = 2, 5 * 3 = 15 आणि 10 * 1 = 10. सगळ्यांची बेरीज केली, 15 * 10 = 25 आणि 2 * 3 = 27, 27 आणि टोटल किती रुपये? 540 रुपये. 27 = 540. मग मला सांगा 1 = 27 * 27, 27 * 2 = 54, 20 आलं. तर तुम्हाला कशाची विचारली? 10 रुपयांची. 10 रुपयांची म्हणजे किती आहे? 1 च्या पटीत. आणि 1 रेशोची किंमत ऑलरेडी भेटली तुम्हाला 20, म्हणजे उत्तर असणार 20. कळलं का? जर 5 रुपयांचे असले तर 3 * 20 = 60 केलास. आलं लक्षात? पुढे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. हा, ज्योमेट्रीचं परवाच आपण 2 लेक्चर घेतले शनिवार रविवार, त्याच्यामध्ये असे क्वेश्चन खूप बघितले. एका वर्तुळाची त्रिज्या 28 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाचा परिघ किती? परिघ, पेरीमीटर काय फॉर्म्युला असतो? 2πr म्हणजे 2 * 22/7 गुणिले आर किती असणार? आर आहे 28. 7 * 7 = 28, 22 * 44 = 4, 4 * 16 हात चाल 1, 4 * 16 = 17, 176 येणार. आलं? चला इथपर्यंत गोष्टी क्लिअर आहेत. हां, पुढचा क्वेश्चन बघा. पुढच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय? नेक्स्ट क्वेश्चन वरती चला. पुढचा क्वेश्चन बघा. काय सांगितलंय? सौरभने 800 मीटर पोहण्याच्या स्पर्धेत भाग घेतला, त्याच्या पोहण्याचा वेग, त्याचा पोहण्याची स्पीड किती आहे? तर 16 किलोमीटर प्रति तास. तो प्रवाहाच्या दिशेने पोहला आणि प्रवाहाचा वेग 4 किलोमीटर प्रति तास आहे. स्पीड इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो? डिस्टन्स अपॉन टाइम. दोघांची दिशा एकच आहे म्हणजे प्लस होणार, बोट आणि प्रवाह. किती अंतर आहे? 800 मीटर. टाइम किती लागणार ते विचारलंय. तर हे टाइम 16 * 4 किती येणार? 20. हे किलोमीटर पर आरचं मीटरमध्ये केलं तर किती मिळणार? 5/18 बरोबर हे काय असणार? 800 भागिले काय असणार? टाइम. तर याला जर भाग दिला 10 आणि 2 ने भाग दिला तर हे येणार 10, हे येणार 9, हे 0 कटलं. 5 * 1 = 5, 5 * 1 = 5, 3 * 5 = 37, 16 * 9 किती होतं? 144. 144 सेकंद. पण इथं ऑप्शन कशात आहे? मिनटात. 144 सेकंदाला 2 मिनिट म्हणजे किती सेकंद? 120 म्हणजे 2 मिनटं. आणि वरती किती उरणार? 24 सेकंद. 2 मिनिट 24 सेकंद. ऑप्शन नंबर किती येणार? बी येणार. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे ना, प्रवाहाचं आणि ट्रेनवाले कन्सेप्टमध्ये जर सेम दिशा असली तर इथं प्लस असतं, तिकडं मायनस असतं. ठीक आहे, तिकडं पाठलागवाली कन्सेप्ट. आता
वय वारीचा क्वेश्चन आहे, रेशो प्रपोर्शन सोबत मिळून. अरुण व दीपक यांच्या एक वर्षापूर्वीच्या वयाचे गुणोत्तर 4.5, एका वर्षापूर्वी प्रेझेंट पासून एक वर्ष मागे आला आला का, आणि जर त्यांच्या एका वर्षानंतरच्या वयाचे गुणोत्तर प्रेझेंट पासून एक वर्ष पुढे, म्हणजे हा जो मधला गॅप आहे तो 2 असणार. हे प्रेझेंट आज किती गुणोत्तर? 5.6. 2 गुणोत्तर असले तर बिंदास आपण काय करतो रे, तर याच्यामधला फरक कितीच आहे, 4 आणि 5 1, 5 आणि 6 पण 1, फरक सारखा आहे. नसता तर तिरकस गुणाकार करून करून घेतला असता. मग अंशातला फरक 4 आणि 5 कितीचा फरक आहे? 1. माझा फरक 1 आला, त्यांचा फरक 2 आहे. मॅच करून घ्या. कसं मॅच करणार? 1 किती निघून तर 2 भेटणार, 2 हीच ती 1 किंमत असती, तर त्यांच्या आजच्या वयांची बेरीज. आता इथं जर गुणलं तर 1 वर्षानंतर वय भेटणार, आणि इकडं जर गुणलं तर 1 वर्षाआधी गुणणार, 1 वर्षाआधीचं वय भेटणार. 5 × 2 = 10, म्हणजे 1 वर्षानंतर 10 असेल तर आज वय किती असणार याचं 9 पहिल्याचं, आणि दुसऱ्याचं 7 × 12, 12 1 वर्षानंतर आहे, आज वय किती असणार 11. आजची बेरीज जर विचारली 11 × 9 किती येणार? 20 वर्ष. ऑप्शन नंबर किती 1. 1 वर्षाआधी आणि 1 वर्षानंतर, म्हणजे मधला गॅप कितीचा झाला टोटल? 2 वर्षांचा. ठीक आहे, रेशोवाला क्वेश्चन असला तर असं सोडवणार. पुढे चला. एका शिडीचे खालचे टोक भिंतीपासून 5 मीटर अंतरावर आहे, ठीक आहे, आणि जमिनीत टेकलेले असून वरचे टोक जमिनीपासून 12 मीटर उंचीवर आहे, तर शिडीची लांबी किती असणार? मला सांगा, हे तर 5 असलं, हे 12 असलं, तर कर्ण किती असतो? 13. 5 वर्ग 25, 12 वर्ग 144, 25 आणि 144 किती होतं? 169. कशाचा वर्ग आहे? 13. डायरेक्ट ट्रिपलेट पार्टच पाहिजे, त्रिकुट पार्ट पाहिजे. ते तुम्हाला एक त्याचं चार्ट पण टाकलेला आहे टेलिग्रामवर. ठीक आहे, चला पुढे बघा. एक रक्कम चक्रवाढ व्याजाने 6 वर्ष दुप्पट होते, तर 8 होण्यासाठी किती चक्रवाढ व्याज आहे? 6 वर्षात दुप्पट 2, आणखीन 6 वर्षात किती होणार याच्या पण दुप्पट, म्हणजे 4, आणि आणखीन 6 वर्षात किती होणार याच्या पण दुप्पट, 4 × 2 किती? 8, म्हणजे 37 किती वर्ष झाले? 18 वर्ष. ऑप्शन नंबर किती? 4. आलं. पुढे बघा. 91 नंबरचा क्वेश्चन काय सांगतोय? अनिकेतने एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. अनिकेत एक काम किती दिवसात पूर्ण करतो? 20 दिवसात पूर्ण करतो. तेच काम पूर्ण करण्यासाठी विशालला 30 दिवस लागतात, दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करेल? आता याचं तुम्हाला काय सांगितलं होतं, जर 2 व्यक्तींचं काम असलं, गरीबवाला क्वेश्चन असला, तर तुम्ही काय करणार? a × b / a + b, ठीक आहे, 20 × 30, 30 × 20 किती येणार? 50. हे 0 0 कटलं, 5 × 5 = 5, 5 × 30, 7 × 2 किती येणार? 12 दिवस. किती येणार? 12 दिवस. ऑप्शनमध्ये 4th येईल 12 दिवस. आलं. चला पुढे चला. या क्वेश्चनला ट्राय मारा. एका वृत्तचित्रीचे घनफळ किती आहे? 27/72 घन सेंटीमीटर आहे व त्याची उंची 18 सेंटीमीटर असेल, तर त्याच्या तळाची त्रिज्या किती असणार? तर याचा फॉर्म्युला काय असतो वृत्तचित्रीचा? πr²h बरोबर किती आहे? 27/72. 27/72 22/7 r² × h किती आहे? हाईट किती आहे? उंची किती? 18. मग 18 × 18 9 उरले. 18 × 2 = 20, 7 × 2 = 9, 97 झाले. 18 × 5 = 90, 7 उरले. 18 × 72 आलं. मग 11 × 2 = 22, 11 ने भाग दिला, 11 × 11 = 4 उरले, 11 × 44 = 4, 2 × 1 = 2, 2 × 7 = 14, म्हणजे 7 × 7 = 49, 49 = r², तर त्रिज्या किती असणार? 7. 49 कशाचा वर्ग आहे? 7, म्हणजे πr²h हा फॉर्म्युला टाकून दिला फक्त. चला पुढे चला. 94 नंबरचा क्वेश्चन बघा. 54 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी एक गाडी उभ्या असलेल्या व्यक्तीला 12 सेकंदात पार करते, तर 270 मीटर लांबीची एक पूल ओलांडण्यास त्याला किती वेळ लागेल? पहिले तर इथून तुम्हाला आगगाडीची लांबी काढावं लागेल. पहिले तर लांबी कशी काढणार तुम्ही? आता नीट लक्ष द्या, फॉर्म्युला बदलणार नाही. जेव्हा माणसाला क्रॉस करणार तेव्हा फक्त लेंथ ऑफ ट्रेन अपॉन काय असणार टाइम, लांबी कशाची घेणार? फक्त ट्रेनची. 54 किलोमीटर पर आर आहे, 54
याला किलोमीटरचा मीटरमध्ये केलं 18 बाय 5 बाय 18 बरोबर 12 सेकंदात पार करते. लांबी माहीत नाही ट्रेनची, लेंथ ऑफ ट्रेन माहीत नाही, हे 12 लिहिलं. 18 × 18, 18 × 54, 5 × 15, 15 × 12 तर ही लांबी भेटणार किती, 12 × 5 = 60, 0 × 4 = 6, 12 × 12, 12 × 6 किती 18, 180 मीटर आली लांबी. आली कशाची लांबी? आली ही ट्रेनची लांबी. आता तीच 270 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडायचं आहे. मग पुलाला ओलांडताना फॉर्म्युला काय बनणार? लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म अपॉन काय असणार? टाईम. बरोबर स्पीड तीच आहे, स्पीड ऑफ ट्रेन 54 × 5/18, 2 इंची लांबी प्लस 180 × 270, 0 × 8 = 15, 5 × 7 = 1, 4, 450, 450 भागिले काय असणार? टाईम. लिहिलं 18 × 18, 18 × 54, मग 3 × 3, 15 × 45 होतं म्हणजे 150, 5 × 5, 5 × 15 म्हणजे किती येणार आहे? 30 सेकंद येणार. 30 ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर ए याचा आन्सर येणार 30 सेकंद. आलं? पहिले तुम्ही काय केलं तर ट्रेनची लांबी फाईंड करून घेतली, नंतर प्लॅटफॉर्मला ओलांडताना लेंथ ऑफ ट्रेन प्लस लेंथ ऑफ प्लॅटफॉर्म या दोन्हींची बेरीज करणार. आलं? चला पुढे चला. 94 नंबरचा क्वेश्चन काय सांगितलं? एका कुटुंबात 4 मुलांच्या सरासरी 16 वर्ष आहे. ठीक आहे, जर त्यांच्या वयात प्रत्येक 4 वर्षांचा फरक असेल तर सर्वात लहान मुलाचे वय किती? चला, जर 4 मुलांची वयाची सरासरी 16 आहे, 16 × 16 किती येणार? 64. तर बेरीज असणार 64. प्रत्येक मुलगा 4 वर्षांचा फरक आहे, एकाचं वय एक्स असेल तर दुसऱ्याचं वय एक्स प्लस 4, त्याच्या पुढच्याचं वय एक्स प्लस 8 आणि तिच्या पुढच्याचं वय एक्स प्लस 12. 12 × 8 = 20, 20 × 4 = 24, 24 हे एक्स 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 किती एक्स झाले रे? 4 एक्स बरोबर 64. मग 64 मधून 24 गेले 40, 4 एक्स बरोबर 40, तर एक्स बरोबर किती भेटणार? 10. एक्स बरोबर किती भेटणार? 10. आले आहे, कारण की प्रत्येक मुलगा 4 वर्षाचा फरक आहे, म्हणजे लहान्यापेक्षा मोठा मुलगा 4 नि मोठा, त्याच्यापेक्षा 4 नि मोठा, त्याच्यापेक्षा 4 नि मोठा. ठीक आहे, घ्या. एक फासा एकदा फेकला असता वरील पृष्ठावर 2 अंक मिळण्याची संभाव्यता काय? प्रोबॅबिलिटीचा क्वेश्चन आहे, बेसिक वाला क्वेश्चन आहे फासाचा. तर फासा एक जर फेकला असता तर किती गोष्टी होता? 1, 2, 3, 4, 5 आणि 6. ठीक आहे, ह्या 6 गोष्टी होतील. तर संभाव्यताचा बेसिक वाला फॉर्म्युला काय बनतो रे? पूर्ण गोष्टी जे काय असणार ते तुम्ही खाली मांडणार, वरती काय मांडणार? तुमची इच्छा. वरती तुम्ही काय मांडणार? तुमची इच्छा. ठीक आहे, पूर्ण गोष्टी किती या? 6. मला काय भेटलं पाहिजे रे? तर 2 पेक्षा मोठा अंक, 2 पेक्षा मोठा अंक कुठं आहे? हे 3 आहे, 4 आहे, 5 आहे आणि 6 आहे. किती अंक आहे रे? 4 अंक आहे. माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या गोष्टी किती आहेत? 4, म्हणून वरती 4 लिहिलं. दोन्ही बाजू तुम्ही टाका, 2 × 4, 2 × 3 = 6 म्हणजे 203. आलं? चला पुढे चला, पुढचा क्वेश्चन बघा काय. कोणत्याही प्रमाणात पाणी नसलेले 5 लिटर दुधामध्ये, ठीक आहे, 3 लिटर पाणी मिळवले तर मिश्रणात किती टक्के पाणी आहे? 3 लिटर पाणी मिळवलं म्हणजे टोटल मिश्रण किती झालं? 5 × 3 किती? 8. 8 पैकी किती पाणी आहे? 3 टक्के करायचंय. गुणाकार काय येणार? 100, 3/8. जसं 1/8 तुम्हाला सांगितलं तोंडी लक्षात पाहिजे, 12.5 टक्के. 3/8 काय असतं? 37.5. 37.5 याला जर तुम्ही सोडवलं तर ते येणार 37.5. 300/8, 8 × 3 किती रे? 24. किती उरले? 6. 8 × 7 = 56. 4 × 0.40, 8 × 5 = 40. हे माहीतच पाहिजे. ठीक आहे, चला पुढे बघा. 2 डझन खुर्च्यांची किंमत 8,640 रुपये होती, 6 डझन टेबलांची किंमत 53,280, 6 खुर्च्या व 3 टेबलांची एकूण किंमत किती? चला मग, 2 डझन म्हणजे किती रे? 2 डझन म्हणजे 24. 24 खुर्च्यांची किंमत 8,640. तर 12 × 2 = 24, 1272 × 12 = 84, 2 × 2 = 24, 0 म्हणजे एकाची किंमत किती आली? 360. तसंच इथं 6 डझन, 6 डझन एका डझनमध्ये किती असतात? 12, 12 × 72, 6 डझन म्हणजे 72 = 53,280, 12 × 72, 12 × 48, 48 × 2 आणि 3 = 5,
बारचो कटे चार चार उले बारचो कटे चार शून्य सहा एक सहा सहा सही सात बेचाळ दोन उरले सही चौक चोवीस शून्य 740 एका टेबलची किंमत 740 आली आणि एका खुर्चीची किंमत 360 सहा खुर्च्या वापरल्या तर 360 × 6 शून्य 6 × 6 = 36 3 आलं 37 × 18 आणि 3 = 21 2160 ही झाली खुर्च्यांची किंमत तसंच 3 टेबल 7 × 21 = 240 आणि 7 × 21 = 2100 आणि 4 × 12 2100 × 120 = 2200 20 तर 0 6 × 2 = 8 80 कोणत्या लास्टला ऑप्शनमध्ये दोन ऑप्शनमध्ये तर 2 × 1 किती येणार 3 आणि नंतर 2 × 2 किती 4 43 80 येणार 43 80 ठीक आहे एका खुर्चीची आणि एका टेबलची किंमत काढून घेतली आता बघा एका संख्येचे 25% हे त्या संख्येच्या 41%पेक्षा 80% कमी आहे तर ती संख्या कोणती एका संख्येचे 25% एका संख्येचे 25% चला एक संख्या 100 मानली त्याच्या 25% म्हणजे 25च 25% हे त्या संख्येच्या म्हणजे त्या संख्येच्या ती संख्या काय 100 100च्या 41%पेक्षा 41%पेक्षा याचे 41% किती असणार 41%पेक्षा 80% कमी आहेत तर ती संख्या कोणती असणार ठीक आहे मग आपण संख्या मानून घेऊ ऑप्शनमध्ये ऑप्शनमधली मानून घेऊ आता ऑप्शनमधली संख्या मानली आपण ठीक आहे तर नंबर मानताना आपण 625 750 450 याच्यापेक्षा आपण संख्या मानू 500 कारण की संख्या सोपी ठीक आहे 500 जर मानलं समजा मी संख्या मानली 500 संख्या किती मानली 500 त्याच्या 25% 500 च्या 25% म्हणजे 1/4 तर किती असणार ते 125 आलं 125 आलं ही त्या संख्येच्या 41%पेक्षा 500च्या 41% 00 कटले 5 × 5 = 5 म्हणजे 205 पेक्षा 80% कमी आहे आता बघा ना जर तुम्ही 125 मध्ये जर 80 मिळवले तर हे किती होणार 5 × 8 = 10 = 0 × 7 = 1 × 1 = 2 म्हणजे हे 205 205 मॅच झालं म्हणजे किती असणार ते 500 आलं चला पुढे चला लास्ट वाला क्वेश्चन बघा काय 1 ते 50 पर्यंत सर्व समसंख्यांची व सर्व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती परत तोच क्वेश्चन बेरजेवाला क्वेश्चन 1 ते 50 पर्यंत समसंख्या पहिली समसंख्या कोणती असणार 2 प्लस शेवटची समसंख्या कोणती 50 / काय असणार 2 पहिली संख्या प्लस शेवट संख्या / एकूण संख्या किती असणार त्या 25 आणि सर्व विषम संख्यांच्या बेरजेतील फरक आता पहिली विषम संख्या 1 शेवटची 49 / काय असणार 2 * काय असणार 25 तर दोघांमध्ये काय कॉमन राजनो 25 25 कॉमन आहे 25 लिहून टाकलं इकडे काय होणार 50 आणि 2 किती 52 / 2 केलं किती येणार 26 49 + 1 50 50 / 2 म्हणजे 25 26 मधून 25 गेलं किती होणार 1 × 25 म्हणजे किती असणार 25च आलं आय होप तुम्हाला हे सगळे क्वेश्चन व्यवस्थितरित्या कळले असतील आता इथून पुढचे क्वेश्चन जे असतील किंवा म्हणजे इथून पुढचे म्हणजे दुसरा पेपर जो काय असेल तुम्हाला असंच रीतीने भेटत जाईल दररोज एक एक पेपर ठीक आहे चालेल आजच्या सेशनला इथेच थांबूया आणि परत एकदा भेटूया असंच एका नवीन सेशनमध्ये तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या घरच्यांची काळजी घ्या गुड डे टू ऑल